नमस्कार रुजुता, आज झेपमध्ये आपण कोणाला भेटणार आहोत माहितीये? कोणाला? भारतात पहिली म्हणून मानाचा बिरुद मिरवणाऱ्या धाडसी स्त्रीला. ओळख बघू कोणती? बचिंद्र पाल. मग सौदामिनी देश? नाही. मग सुरेखा यादवला. सुरेखा यादव? अच्छा अच्छा, म्हणजे ती पहिली मोटर वुमन, राईट? बरोबर. सुरेखा आधी मालगाडी चालवायची आणि आता बढती मिळाल्यानंतर CST ते ठाणे अशी लोकल ट्रेन चालवते. ए पण तिला भेटायचं कुठे? अर्थात लोकल ट्रेनमध्ये. सुरेखाला गाठायचं म्हणजे CST हून 10:30 सुटणारी ठाणा लोकल गाठायची. आपल्यापैकी कोणाला गाडी चालवायला आवडते, कोणाला स्कूटर चालवायला आवडते, तर एखाद्या तरुणीला पायलट होऊन विमान चालवावंसं वाटतं. पण रेल्वे गाडी चालवण्याची आयडिया कशी वाटते? हो, अशीही एक तरुणी आहे जिला रेल्वे गाडी नुसती चालवाविषयीच वाटत नाही, तर गेली 8 वर्ष मध्य रेल्वेवर ती इंजिन, मालगाडी, लोकल गाडी असे वेगवेगळे प्रकार चालवते. आहे की नाही वेगळी वाट? तर मंडळी, मध्य रेल्वेवरील पहिली महिला मोटरमन म्हणून मान मिळवलेल्या सुरेखा यादव या तरुणीला आज आपण भेटूया तिच्या ऑफिसमध्ये, अर्थातच कळवा कारशेडमध्ये. नाही, मला असं ड्रायव्हर वगैरे व्हायची स्वप्न वगैरे नव्हती आणि ड्रायव्हर व्हावं असं कधी वाटलंही नव्हतं आणि होईन असंही कधी वाटलं नव्हतं. पण 1986 डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर 86 मी ॲप्लिकेशन केलं होतं असिस्टंट ड्रायव्हरच्या पोस्टसाठी. त्याच्यामध्ये डिप्लोमावाल्यांची म्हणजे रिक्वायरमेंट होती आणि असिस्टंट ड्रायव्हरच्या पोस्टसाठी तिन्ही कंडिशन फुलफिल होत होत्या, म्हणून मी ॲप्लिकेशन पाठवलं भरून. आणि नंतर लेखी परीक्षा असते, तोंडी असते आणि नंतर मेडिकल असते. तर तिन्हीही परीक्षेत मी पास झाले आणि नंतर माझं म्हणजे अपॉइंटमेंट लेटर मला मिळालं. आणि तेव्हा मला समजलं की हे काम कुणी केलेलं नाही आहे, म्हणजे महिलांनी केलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर ते माझ्यासमोर एक म्हणजे आव्हान होतं की पत्करायचं की सोडून द्यायचं. पण एक आव्हान असं होतं की ते करावं की न करावं, पण नाही केलं असतं तर म्हणजे स्त्रियांसाठी तिथे पूर्ण बंद झालं असतं, तेही एक जबाबदारी माझ्यावर होती. आणि मलाही सहजासहजी सोडून द्यावं असं वाटत नव्हतं. थोडाफार प्रयत्न करून आपण करू शकतो की नाही हे पाहिल्याशिवाय माझं मन तरी तयार नव्हतं की ही आलेली संधी सोडून द्यावी. सुरेखाचा जन्म 2 सप्टेंबर 1965 रोजी सातारा इथल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. वडील रामचंद्र भोसले हे शेतकरी असले तरी मुलीला मात्र त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं. सुरेखानं कराडच्या शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि 1989 ती कल्याण इथे असिस्टंट ड्रायव्हर म्हणून रुजू झाली. त्यानंतर इगतपुरी लोणावळा इथे घाट असिस्टंट म्हणून तिनं 2 वर्ष काम केलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसवर असिस्टंट ड्रायव्हर, कळवा कार रोडमध्ये ए ग्रेड शंटर, कल्याण इथे गुड्स ड्रायव्हर अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या तिनं सांभाळल्या. घरच्यांना पण वाटलं होतं अवघड काम आहे, एकटीला करावं लागेल, कुणी महिला नाही आहेत सोबत, मुली नाही आहेत. आणि शिवाय कसं की गाडी चालवण्याचं काम आहे आणि ऑफिसमध्ये आणि हे बाहेर फील्डमध्ये आहे, त्याच्यामुळे थोडा फरक आहे, एकटी राहील. पण मी त्यांना आश्वासन दिलं होतं की मला जमेल तोपर्यंत मी करेन. समजा धोका वाटला किंवा न होण्यासारखं असेल तर मी सोडून दुसरं काहीतरी घेईन. पहिली म्हणजे मालगाडीच पहिली चालवली आणि 10 वर्ष कमीत कमी तरी असिस्टंट ड्रायव्हरमध्ये मी काम केलं असल्यामुळं काय होतं, दररोजचं ते म्हणजे रुटीन झालेलं असतं. म्हणजे बाहेरच्या लोकांना पाहणाऱ्यांना हे काहीतरी वेगळं वाटत असतं, पण आम्हाला ते रोजचं रोज करतो ना, त्याच्यामुळं असं वेगळंच काही वाटत नाही. पण थोडी पहिल्या दिवशी ड्रायव्हर म्हणून काम करताना जबाबदारी असतेच. 13 वर्ष झाली मला या क्षेत्रात मी आहे, पण म्हणावा तसा प्रतिसाद नाही आहे. कारण इथे कसं आहे की थोडं कष्टाचं काम आहे, ग्लॅमर कमी आहे, कष्ट खूप आहेत. कष्ट याचा अर्थ असा की तुम्हाला म्हणजे ऑफिसमध्ये कसं टी टाईम, लंच हे टाईम टू टाईम असतं, तसं इथे नाही आहे. आणि येण्याची आणि जाण्याची वेळ पण ठरलेली नसते. आणि काम म्हणजे कसं आहे की मालगाडीवरती तर कशाचाच भरोसा नसतो. लोणावळा, इगतपुरी किंवा असं कुठे यार्डमध्ये कुठल्या कुठल्या गेलो तरी 7-8 तासापर्यंत साइन ऑफ होत नाही.
तोपर्यंत इंजिन सोडून जाता येत नाही. एप्रिल 2000 पासून ती मोटरमन म्हणून कार्यभार सांभाळते. अलीकडे सुरेखाला नॅशनल कमिशन फॉर वुमेन ऑफ दिल्ली यांच्यातर्फे नजमा हेपतुल्ला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. सहकारी तरी खूप चांगल्याने बघतात, खूप सहकार्य करतात. त्यांनाही अभिमान वाटतो की आपल्यामध्ये एक स्त्री सक्सेसफुली काम करू शकते हे याचं अर्धश्रेय आपल्यालाच आहे. कारण इतरांनी सहकार्य केलं नाही तर एकट्याला काम करणं म्हणजे कमीत कमी एकटं राहायचं म्हणजे खूप अवघड झालं असतं. पण खूप मदत केली, सहकार्यही केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की एनकरेजमेंट की आम्ही करतो तूही करू शकतेस. आजची आधुनिक भारतीय स्त्री आपल्याला वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसते. मोटर वुमन, पायलट, टॅक्सी ड्रायव्हर. हो, पण सणवार असला, लग्न समारंभ असलं की ही आधुनिक स्त्री अमूलाग्र बदलते. तिला पारंपरिक पद्धतीने नटायला सजायला खूप आवडतं. आता मेहंदीचंच उदाहरण घ्या ना. मेहंदीच्या रंगानं रंगली नाही अशी भारतीय स्त्री शोधून सुद्धा सापडणार नाही. म्हणून तर मेहंदीचं महत्त्व अजूनही टिकून आहे, उलट ते दिवसेंदिवस वाढतच चाललंय. गंमत म्हणजे भारतीय स्त्रीप्रमाणे मेहंदी सुद्धा पारंपरिक आणि आधुनिक असते. मेहंदी आणि आधुनिक, विश्वास बसत नाही ना. तर मग चल प्रात्यक्षिक बघ आणि मगच काय ते बोल. तर मैत्रिणींनो, आज मेहंदीची कलाकुसर करून दाखवत आहेत देव्यानी होडेकर. आज मी तुम्हाला मेहंदीचे प्रकार दाखवणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये आहे अरेबिक, शेडेड मेहंदी, केमिकल मेहंदी, दुलन मेहंदी, जर्दोसी मेहंदी. पहिल्यांदा मी तुम्हाला कोन करायला दाखवणार आहे. असा हा प्लॅस्टिकचा एक चौकोन कापून घ्यायचा आहे आणि त्याला टोकाला थोडं अर्ध वर्तुळ आपण करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण चण्याची पोळी जशी आपण करतो त्याप्रमाणे ही अशी आपण चण्याची पोळी करून घेतली आहे. टोकाला सॅलोटेप लावायची आहे. हा असा आपला कोन तयार होतो. आणि ह्या कोनामध्ये आपण नंतर मेहंदी भरणार आहोत. मेहंदी भरून झाल्यानंतर हा आपला हा असा कोन तयार झालेला आहे. आता तुम्हाला मी दुलन मेहंदी दाखवते. दुलन मेहंदी काढताना बारीक डिझाईन, शक्यतो बारीक डिझाईन आणि जवळजवळ काढावी लागते. ही डिझाईन दुलनसाठी आणि पूर्ण दंडा हाताच्या कोपऱ्यापासून ते खाली बोटापर्यंत काढावी लागते. तशीच मागे पुढे आणि पावलांना पण काढावी लागते. आणि ही मेहंदी शक्यतो 6 ते 7 तास आपल्याला ठेवावी लागते, तरच तो दुलनचा रंग जो आपल्याला हवा तो मिळतो. दुलनमध्ये आम्ही नवऱ्या मुलाचं नाव, नवरीचं नाव हे पण आम्ही लिहितो. किंवा कधीकधी डोली, बँड वगैरे असं काढू शकतो. दुलन मेहंदी काढताना शक्यतो बारीक डिझाईन आणि जवळजवळ काढली गेली पाहिजे. कारण दुलनचा हात म्हटल्यानंतर तो कसा भरलेला दिसला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये शक्यतो नवऱ्या मुलाचं नाव, नवरीचं नाव असतं. मग ते दिल असा वेगळ्या रंगामध्ये दिलचा आकार करून त्याच्यामध्ये ते नाव काढलं जातं. आणि शक्यतो डोली, कोयरीची डिझाईन, मोराची डिझाईन ते दुलनच्या आवडीनुसार पण आपण करू शकतो. आणि ही जी मेहंदी आहे ती 6 ते 7 आपल्याला ठेवावी लागते. कारण दुलनला जो रंग हवा असतो तो एवढ्या वेळ जर मेहंदी ठेवली तर तो हा रंग येऊ शकतो. आता हे
दिल मी काढलेला आहे आणि दिलमध्ये नवरा आणि नवरीचं नाव लिहिलेलं आहे. ही डोली काढले, डोलीमध्ये आपली ही नवरी बसलेली आहे. हा सनई ताशा चौघडा. आता मी तुम्हाला कलश काढून दाखवते. कलश, नारळ वगैरे. हा आहे कलश. तुम्हाला तर माहिती आहे कलश हा शुभ मानला जातो, सगळ्या लग्नामध्ये लागतो. हा मी तुम्हाला कलशाची जी पानं आहेत ती शक्यतो डार्क करावी. हा आपला कलश काढून तयार झालेला आहे. ही पानं, हा मधला नारळ असतो तो आणि हा कलश. त्याच्या भोवती आपण गॅप काढून हा बाजूला कोरीची डिझाईन काढलेली आहे. त्याच्याभोवती ही छोटी छोटी मी पानं देत आहे. शक्यतो दुलन मेहंदीमध्ये बोटांचा जो वरचा भाग असतो तो आपण असं डार्क केला गेला पाहिजे, कारण नवरी म्हटल्यानंतर मेहंदीच, हात म्हटल्यानंतर तिच्या मेहंदीच मेहंदी दिसली पाहिजे. तर हे सगळं आपण बारीक डिझाईन करणार आहोत, तर आपण वरच्या बाजूला हे पूर्ण असं डार्कच करून टाकायचे. हे अशा प्रकारे पूर्ण बोटंही रंगून टाकायचं. आणि आपण ही मेहंदी काढत असताना वाळून ती खाली पडते, त्याच्यासाठी आपण लिंबू आणि साखरेचं पाणी कापसाच्या बोळाने थोडं थोडं त्या मेहंदीवरती टचअप करत जायचं, म्हणजे ही लावलेली मेहंदी खाली पडणार नाही. आणि खाली पडली की रंग मग कमी येतो, त्याच्यासाठी लिंबूचं पाणी आपण सतत 5-10 मिनिटांनी असं लावत राहावं. आणि ही मेहंदी 6-7 तास आपण ठेवावी. आणि धुतल्यानंतर आपल्याला पहिला ऑरेंज रंग याचा येणार, आणि जशी जसं जसं वेळ पुढे पुढे होत जाईल तसा असा रंग त्याचा, जेवढा आपल्याला डार्क हवा असेल तेवढा आपला रंग येणार. हाताच्या मागच्या बाजूला ही अशी विरळच काढली गेली पाहिजे, एकदम पुढच्या हातासारखी मागच्या बाजूला पूर्ण भरलेली नसली तरी चालते. शक्यतो अशी विरळ आणि बोटांवरती ह्या अशा वेली किंवा पानं अशा प्रकारे काढू शकतो. आणि पुढच्या बोटांप्रमाणे मागच्याही बोटाला पूर्ण मेहंदी लावू शकतो आपण. आत्ता आपण अरेबिक मेहंदी बघणार आहोत. अरेबिक मेहंदीमध्ये शक्यतो मोठी डिझाईन आली पाहिजे आणि आतल्या बाजूला बहुतेक संपूर्ण हा भाग असा भरला गेला पाहिजे. आणि ही मेहंदी आहे ती पूर्ण हाताला आपण काढत नाही, फक्त ही मध्ये मध्येच काढली जाते. फुलं पानं ह्याच्यामध्ये शक्यतो कोयरी येते पण कमी प्रमाणात. फुलं आणि पानं, वेली हाच हेच प्रकार येतात. आणि ही शक्यतो तिरकस मेहंदी येते. ह्या मेहंदीमध्ये फुलं पानांचे आकार जास्त प्रमाणात येतात, कोयरीचे प्रकार येतात पण ते थोडे कमी प्रकार. आणि चेक्सच्या डिझाईन्स वगैरे कमी येतात, जरी आल्या तरी ते चेक्स भरले जात नाही, फक्त बारीक बारीक चेक्स काढले जातात हे अशा प्रकारे. आणि ही मेहंदी शक्यतो हाताला तिरकस भागामध्ये येते. ह्यामध्ये
शक्यतो हाताचा भाग मोकळाच राहतो. एखादं बोट रंगवलं जातं. अशा प्रकारची फुलं ह्या डिझाईनमध्ये जास्त प्रमाणात येतात. ह्या डिझाईनमध्ये बाजूची आउटलाईन जास्त ठळक दिसली गेली पाहिजे. आता ही आपली तयार झालेली अरेबिक मेहंदी. ह्याच्यामध्ये तुम्ही बघतच असाल की ठराविक ठिकाणीच अशी मेहंदी काढली गेलेली आहे आणि तिरकसमध्ये आलेली आहे. सगळेच बोटं मी रंगवलेली नाही आहेत. ही आता मागच्या बाजूची ठराविक ठिकाणी जास्त डार्क दिसते आणि काही काही ठिकाणी कमी मेहंदी तुम्हाला दिसते. आता तुम्ही बघितली अरेबिक मेहंदी. ही मेहंदी काढायला शक्यतो 15 ते 20 मिनटं लागतात. आता मी तुम्हाला कलरिंग मेहंदी म्हणजेच जर्दोशी मेहंदी दाखवणार आहे. ही मेहंदी शक्यतो आपण वधूसाठी रिसेप्शनसाठी वापरतो कारण वधूचा हात हा स्टेजवरती नमस्कारामध्येच असतो. तर साडी ड्रेस त्याप्रमाणे ही मेहंदी काढायची असते म्हणजे पूर्ण दागिने साडी त्याच्याबरोबर हा दंडापर्यंत जो दंड ते नखापर्यंत आपण ह्या मेहंदीने पूर्ण हात रंगवतो. ह्या मेहंदीला ही अशा प्रकारे सुरुवात करावी लागते. पहिलं ह्या मेहंदीला आउटलाईन करून घ्यावी लागते. आउटलाईन झाल्यानंतर आपल्याला साडीप्रमाणे हे कलर असे भरावे लागतात. त्याच्यानंतर आपण गोल्डन नी हायलाइट देऊ शकतो. बघण्यासही सुंदर वाटते. झटपट होते त्यामुळे बराच वेळ मेहंदी हातावर काढून आपण वाट बघू शकत नाही की कधी माझी मेहंदी वाळेल कधी रंग येईल. ह्या प्रकारात तसं काही नाहीच आहे. त्यामुळे ही शक्यतो मेहंदी सर्वांना आवडते आणि शक्यतो ही 2-3 दिवस राहते. जर आपण पाण्यात हात घातला तर निघून जाते. तर ही आपली ही पूर्ण झालेली मेहंदी आहे. आता मी तुम्हाला शेडेड मेहंदी दाखवत आहे. ही मेहंदी पण अरेबिकसारखीच आहे पण त्याच्यामध्ये मध्ये मध्ये शेड्स येतात. ते हे अशा प्रकारे शेड्स येतात आणि हे शेड्स आणखीन दिसण्यासाठी आपल्याला काळ्या रंगाने ही आउटलाईन अशी करावी लागते. ही झाली आपली शेडेड मेहंदी.